नागपूर दौऱ्यावर असताना त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी ते सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर प्रतिक्रिया देत म्हणाले की सुप्रीम कोर्टात आज सुनावणी असून सुनावणी दरम्यान बोलणे योग्य नाही. आम्ही आमची बाजू मांडू, ते त्यांची बाजू मांडतील, पण त्यावर बोलणे योग्य नाही. तर दसरा मेळाव्यासाठी सरकारने कोणतेही आधार ब्लॉक केलेले नाहीत. जर ते नियमात असतील तर त्यांना आधार देण्यात येईल, अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे. तर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा मॉस्को येथे येत आहे ही आपल्याला सर्वांसाठी प्रेरणादायी आणि अभिमानाची बाब आहे, असे मत देखील फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. असं आहे की सुनावणी आहे आणि सुनावणी होत असताना त्या संदर्भात बोलणं अनुचित आहे. सुनावणी चालेल, आम्ही आपली बाजू मांडू, समोरचे त्यांची बाजू मांडतील आणि कोर्ट त्याच्यावर योग्य निर्णय करेल, पण कोर्टात सुनावणी असताना त्या संदर्भात बोलणं हे अनुचित. हो, अमित शहा यांच्या दौऱ्यावर उद्धव ठाकरे यांनी टीका केलेली आहे. अमित शहाचा दौरा म्हणजे वरून कीर्तन आणि खरून लावणी होती असा आरोप त्यांनी केला. असं आहे की सत्ता गेल्यामुळे जी निराशा त्यांना आलेली आहे त्या निराशेतनं ते बोलत आहेत, त्यामुळे अशा निराश लोकांवर फार कमेंट द्यायची नसतं. सरकारने कुठलंही मैदान ब्लॉक केलेलं नाही. नियमात जे असतील त्यांना मैदानं मिळतील. हो, कारण राज ठाकरे यांनी भेट घेतली मुख्यमंत्र्यांची. असं आहे की ही आपल्या सगळ्यांकरता अत्यंत मला असं वाटतं की प्रेरणादायी आणि त्याला आपण गर्वाचा क्षण म्हणू शकतो की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा मॉस्कोच्या शासकीय लायब्ररीत त्या ठिकाणी लागतो आहे. मुंबई विद्यापीठ आणि त्या ठिकाणी रशिया सरकारचा संयुक्त विद्यमान हे सगळं होत आहे आणि त्याकरता मला निमंत्रित केलं आहे. मी आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर असे आम्ही दोघेही त्या अनावरणाकरता जातो.